हाय फ्रेंड्स, रेवतीज रेसिपीज मध्ये तुमचे मनापासून स्वागत। सर्वांच्या आवडीची अगदी हॉटेल मध्ये मिळते तशी घरच्या घरी पावभाजी कशी बनवायची ते आता आपण पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये आता 4 चमचे तेल घालून भाज्या शिजवून घेऊया। तेल गरम झाले की त्यात 1/2 चमचा जिरे घालून भाज्या आता आपण तेलावर परतून घ्यायच्या आहेत। जिरे छान फुललेले आहेत। आता इथे मी सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत। भाजी जितकी बनवायची त्या क्वांटिटीमध्ये भाजी घ्या। मी 4 प्लेट भाजीसाठी इतक्या भाज्या घेतलेल्या आहेत। फ्लावर घातलेला आहे, 1 मोठं गाजर, 3 बटाटे आणि 1 वाटी मटार। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पत्ताकोबी, लौकी आणि बीट पण याच्यात ॲड करू शकता। बीटमुळे भाजीला खूप छान रंग येतो। आता भाज्या छान आपण तेलावर अशा परतून घेऊया। तेलावर परतल्यामुळे त्यात भाज्यांचा उग्र वास निघून जातो आणि भाजी खूप छान चविष्ट होते। भाजी शिजवतानाच भाजीत थोडं मीठ ॲड करायचं। भाज्या भिजतील इतपतच पाणी घालते। 1 ग्लास पाणी घालून आता आपण भाज्या शिजत ठेवूया। कुकरचं झाकण लावून आता 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत आपण कुकरला आणि गॅसची फ्लेम 2 मिनटं बारीक ठेवायची। इथे भाज्या पण छान शिजलेल्या आहेत। आता मॅशरच्या मदतीने मी मॅश करून घेते, म्हणजे फोडणी दिल्यानंतर आपली भाजी पटकन तयार होते। फोडणी दिल्यानंतर परत मॅश करावी लागणार नाही। कढई गरम झालेली आहे, 4 चमचे ऑइल घालते। तेल गरम झालेलं आहे, 1 मोठा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते। कांदा लवकर भाजला जावा यासाठी मी इथं मीठ ऍड करते थोडं आणि सोनेरी रंग येईपर्यंत आपण कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान सोनेरी रंगावर परतून झालाय। आता आपण याच्यात टोमॅटो ऍड करूया। मी इथं 3 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून। टोमॅटोमुळे खूप छान चव येते भाजीला। कमी जास्त प्रमाणात वापरा आणि थिकनेस तर खूप छान येतो। अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत चांगला आपण टोमॅटो परतून घेऊया। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते, ही पण टोमॅटोबरोबर छान परतून घ्यायची। आता यामध्ये 1 बारीक चिरलेली सिमला मिरची ॲड करून ती पण छान परतून घ्यायची। ही पण भाजी थोडी मॅश करून घेते, म्हणजे पटकन आपली भाजी तयार होईल। इथं मी 1/2 चमचा रेड चिली पावडर ॲड करते। तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट ॲड करा। आणि 1 मोठा चमचा पावभाजी मसाला। भाजीला जास्त लाल रंग हवा असेल तर काश्मीरी लाल तिखट ॲड करा। आता याच्यावर आपण ही शिजलेली मॅश करून घेतलेली भाजी घालून घेऊया आणि छान मिक्स करून आवश्यकतेनुसार त्याच्यात आपण पाणी ॲड करायचं आहे। मी ते 1 ग्लास पाणी ॲड करते। खूप जास्त पातळ पण करायची नाही आणि खूप जास्त घट्ट पण करायची नाही भाजी। चवीनुसार थोडं मीठ ॲड करते। शिजताना पण आपण भाजीत मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंच घालायचं आहे। आणि छान मिक्स करून 5-6 मिनटासाठी झाकण लावून शिजत ठेवूया। 5-6 मिनटानंतर बघा भाजी कशी छान शिजलेली आहे। थिकनेस पण खूप छान आलेला आहे। आपण पाणी खूप जास्त घातलं नसल्यामुळं छान झालेली आहे भाजी। आता मी याच्यात बटर ॲड करते। बटरमुळे खूप छान टेस्ट येते भाजीला। फोडणीत बटर यासाठी घातलं नाही, ते करपलं जातं आणि भाजीला खूप असा करपट वास येतो बटरचा। आता हे बटर असं छान भाजीत मिक्स करून घ्यायचं आणि आता इथं आपली पावभाजीची भाजी तयार झालेली आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट आता आपण पाव भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी 1 चमचा बटर घालते तव्यावर। तवा गरम झालेला आहे, खूप बटर आपलं करपलं नाही पाहिजे। तोपर्यंत लगेचच पावभाजीतली भाजी घालून घ्यायची, म्हणजे पावात भाजीचा फ्लेवर खूप छान उतरेल
थोडीशी कोथिंबीर आणि हे मिश्रण मिक्स करून छान त्याच्यावर आपल्याला हे पाव आता छान भाजून घ्यायचे आहेत. असे फिरवून फिरवून छान पाव भाजून घ्यायचे, वरून थोडं बटर लावून दोन्ही बाजूनी छान असे मस्त पाव भाजून घ्या. पलटी मारून दुसऱ्याही बाजूने पाव छान भाजून घ्यायचे. आता मी डिश सर्व करायला घेते पावभाजीची. भाजीचा सुगंध इतका अप्रतिम दरवळतोय, तोंडाला पाणी सुटलेलं आहे. खूप छान अशी टेस्ट आता ह्या भाजीला आली असणार आहे. खायच्या अगोदरच मी सांगते, आपली हेल्दी अशी आणि अगदी हॉटेलमध्ये असते त्या पद्धतीनं आपली इथं भाजी रेडी झालेली आहे. तुम्हीही या पद्धतीने हॉटेलसारखी घरच्या घरी पावभाजी नक्की बनवा. आणि कशी झाली ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. वरून बटर घालून डिश सर्व करायला घ्यायची. यम्मी आणि हेल्दी अशी आपली पावभाजीची डिश तयार झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर जरूर करा. तसेच नवीन रेसिपीसाठी रेवतीज रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.